रसिकांनो नमस्कार, सर्वांना शुभ दिवस। आपण पाहताय शब्द आरास, सुंदर विचारांची सुविचार माला। चला ऐकूयात काही सुंदर सुविचार। आपल्या जवळच्या व्यक्तीविषयी आपल्याला कोणी काही सांगत असेल तर लगेच अशा सांगणाऱ्या माणसावर विश्वास ठेवू नका, कारण आजकाल बरीचशी लोक एकमेकात वाईटपणा यावा यासाठी खूप प्रयत्न करीत असतात। दुसऱ्याच्या पोटावर पाय देण्यापेक्षा दुसऱ्याचं पोट कसं भरता येईल असा काहीसा प्रयत्न करा, निदान काहीसं मानसिक समाधान तरी लाभेल। आपल्या स्वतःच्या कामामध्ये व्यस्त असलेल्या माणसाकडे कोण वाईट व कोण चांगला याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो, कारण त्याच्या पुढे एकच गोष्ट असते, ते म्हणजे आपले ध्येय। मोडतोड करायला ज्ञान लागत नाही, परंतु आयुष्य जगताना तडजोड करायला मात्र खूप मोठे मन लागते। आपली खरी स्वप्न ही तीच असतात जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत झोपू देत नाहीत आणि सकाळी लवकर उठायला भाग पाडतात। चांगले नेतृत्व आणि चांगले कर्तृत्व हे कोणाकडूनच हुसणे किंवा विकत मिळत नाही, ते ज्याला हवं असतं त्याला स्वतःलाच निर्माण करावं लागतं। आपण कधीच कोणासाठी मिठासारखं होऊ नये, कारण अशी लोक आपल्याला केवळ चवीपुरता उपयोग करून घेतात। जे लोक म्हणतात हल्ली मी खूप बिझी आहे, मला वेळच मिळत नाही, त्यांनी एक गोष्ट करा, आपला वेळ नेमका कुठे जातोय म्हणजे कळेल की आपण खरंच बिझी आहे की खोटं। दुसऱ्याच्या चांगुलपणाची अपेक्षा करणाऱ्याने आपण कसे आहोत अगोदर याचे परीक्षण केले पाहिजे। आपल्या मनावरचं ओझ कुणापुढे खाली करताना चार वेळा विचार करा की ही व्यक्ती मोकळ्या मनाची आहे की नाही। नाहीतर कधी कधी असं होतं की आपल्या मनावरचं ओझ कमी होण्यापेक्षा डोक्याचा तापच अधिक वाढू शकतो। मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर शेअर करत चला, आणि हो जर आपण हा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज हा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।